तो काला कपड़ा उन्होंने दोगा तो बस ले तो कौन आता बोलिंग करे मत्ते दातरन लेफ्ट में सब स्ट्रीट में आजे स्ट्रीट में जे लाइट बगैर सब स्ट्रीट में आजे जाते जाता ना अब दूसरा लॉगिन कौन देगा छोटा नवीन दरमियान हाथ चंदू करेक्ट चंदू का बच्चा समझ कर चंदू का तो सीमा रेशे पर वन बाउंस टू बाउंस थ्री बाउंस चौका तो मेक श्योर ना ऊपर ये केला ना मिली सालू एवरेज होता है तो सैम्पलर होता है तो मेक श्योर ना सालू केला ना तो ऑफ ऑन केला ना लगे वो एवरेज होता है कैमरा
एक कॅमेरा आपल्याकडे दिवेलाच ठेवायचा चेंडू जातो निर्धाव पहिला चेंडू खराब टाकल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र पुनरागमन केलं जातं गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून कल्पेशचा पुढील चेंडू निश्चितच पुन्हा एकदा सामील होते प्रकाश आणि हा चेंडू खेळ काय जाय स्क्वेअर लेगच्या दिशेने गुगल क्रोम डिलीट करा जरा हिस्ट्री डिलीट करायची ना गुगल क्रोम पर डिलीट करून इन्स्टॉल करा सगळं उडतं कट मासून सगळी उडतं गुगल डिलीट केला तर दोन धावा करता दोन धाव धावून पूर्ण होत आहेत तिसऱ्या धावाचा प्रयत्न होत नाहीये चांगली कॉलिंग मध्ये प्रयत्न केला जातो आणि तिसऱ्या धावाचा धाव पूर्ण होतो सचिन सचिन धाव पूर्ण तिथे संख्या वाढली धाव संख्या झाली होती काय मोठं लांब आहेत म्हणून ते दिसत ना काही मस्त मारलं माझी काय आहे तो इकडे आयकॉन प्लेअर आहे तोच ना म्हातारा ना तो उद्या ओपन आहे दोन करण्यामध्ये यश आलंय पंचांचा षटक संपतीचा इशारा येतो धाव संख्या झाली ती 13 लवकर जमत मग मॅच ब्लड झाला बघ परत हट यार याच पटेन मला ब्लर होत रे वरती गेल्यावर कॅमेराचा इश्यू आहे आणि एक ऑफ केला ना मग ते वरचं बोल बरोबर दिसत ना ब्लर होत लगेच वरती गेल्यावर गोरसे चालू झाले असेल कोण कल्लू बिल्लूच होती ना तिकडे तीन दिवसात निघायचा ना परवा निघायचा
परवा नाही होत ना नाईट लागते मॅच जमली म्हणजे वायर आपली वायर बी काहीच नाही निघू डायरेक्ट असतात बांबू मधीनच हे काही दिसत ना बांबूच्या मुला उद्या परफेक्ट बांधायला सांगू तर त्याला हा ते पाठी बांधायचं असत ना ते बॉल गायब झाला ना दिसत पण ना समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 22 आणि स्कोर काय होतो 29 काही आहे का मॅन्युअल आहे हा त्याला बोलणं सांगितलं स्वप्नील त्याला स्वप्नील सांगितलं बोलतो आता कधी आवडत त्याला कॉल करू काय कैलास झाला स्वप्नील लक्षात त्याने सांगितलंय का कैलास झाला वायरल झाला कधी आणला ते विचारणार Thank you.
Thank you.
निश्चितच आतापर्यंत धावसंख्याद्वारे धावपलकावर 8 धावा 57 पर्यंत पहिल्या षटकामध्ये लक्ष्य षटक हाणामार्ग षटक आतापर्यंत धावा गोळा करत 8 पूर्वी काही चेंडूंमध्ये किती धावा गोळा करतात या षटकामध्ये लक्ष्य षटक किती धावांचा पर्याय करताना आतापर्यंत 8 धावा धावपलकात लागले आणि इथे मात्र मोठ्या षटकात खेळले जाणारे चेंडू हा चेंडूकडे क्षेत्ररक्षक आणि तो महेश है मारे बाकी बोले निश्चितच नवीन गोलंदाज नवीन फलंदाज गेले पैशांचे धाकले बंधू अतुल हेमाडे मैदानाच्या आतमध्ये जाताना
आक्रमक शैली चे फलंदाज अपुरी मात्र स्वतःवर जबाबदारी असणारे अतुलच्या खांद्यावर जबाबदारी असेल की 18 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता असताना चांगली फटकेबाजी अतुलला करावी लागणार आहे 18 चेंडू 25 धावा उचितच पुढील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय अजय टू अतुल अजय अतुल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते मात्र इथे अजय अतुल एकमेकांच्या हातामध्ये खेळतील आणि पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पंचांचा ओव्हर राहायचा इशारा होता पंच आपला हात उघडतात व्हाईटच्या स्वरूपामध्ये एकदा एकमध्ये डाव संख्या वाढते डाव संख्या धावपळ करणार उठावा 33 धावांचा पाठलाग करत असताना सिद्धगड संघ आतापर्यंत 9 धाव झाल्यात मात्र टपालवाडी संघाला जर का विजय प्राप्त करायचा असेल तर अतिरिक्त धावांवर अंकुश लावावा लागेल आणि इथं मात्र पूर्ण एकदा निश्चितच पंचांचा नऊ चेंडूचा इशारा येतो आणि हा पुढील चेंडू असणार तर फ्री हिट फलंदाजापर्यंत सुवर्ण संधी क्षेत्ररक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करताना येणार नाही याची नोंद घ्यायचे फ्रीचा चेंडू असेल क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना येतो 10 धावा आतापर्यंत धावपळकावर लावल्या गेलेल्या आहेत अजून 9-24 मात्र चांगला चेंडू अजयच्या माध्यमातून बघायला मिळतो त्या दरम्यान मिसफील्डचा फटका टपालवाडी संघाला निश्चितच लागेल आणि या दोन धावा सिद्धगड संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या झाली ती 12 निश्चितच इथं मात्र हिंदूचा संघ खेळला जातो बॅकवर्डच्या दिशेने अतुलच्या माध्यमातून चांगला फटका चेंडू फिलर्सचा वेग घेतो सरकार
कसं बघतो की समजा ना मला निश्चितच 14 चेंडू 16 धावा आणखी हजार आणि बयाचा फटका बघायला मिळतो स्कोरच्या दिशेने तिथं चांगलं क्षेत्ररक्षण येत आहे यावर मिळाले या दोन धावा दोन धावा दोन धाव संख्या वाढली जाऊन पोचली ती 19 या धाव संख्येवर दरम्यान धावा धाव फलकावर लागले जातात 19 जिंकण्यासाठी अजून देखील 14 धावांची आवश्यकता असेल ते सिद्ध कर संघाला अजय गोलंदाजी मार्ग सज्ज आणि या दरम्यान कैफाच्या राजवर चांगला फटका येतो लॉंगच्या दिशेने खेळला गेलेला हा फटका त्यावर आणली ही एक धाव 19 आणि धाव संख्या वाढली 45 षटक संपतीचा इशारा धाव संख्या 20 दरम्यान कलकत्ता बॅट मधून चांगला फटका येतो आणि या दरम्यान खराब पर्यंत बघायला मिळतो आणि ते घरी बाद होतो अमल फटका लागतो अमल बाहेर निर्धाव चेंडू सिद्धगड संघाचा सिद्धगड संघापासून सामना दूर वर खेचून नेतो प्रत्येक निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा इथं निर्धाव चेंडू येत
शेवटचा चेंडू होईपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही. आज चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना सिद्धगड संघाचे सिद्धगड संघाला
गलती की मार को रोकेंगे Thank you.